नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या कालच्या पुढारी पेपरला ही बातमी होती की पुण्यातील शाळेने विद्यार्थ्यांना काढले बाहेर म्हणजे फी न भरल्यामुळे इंग्रजी शाळा व्यवस्थापनाची मनमानी म्हणजे अशा प्रकारची सिच्युएशन आज आहे की आज विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढलं जाते बऱ्याच दिवसानंतर विद्यार्थी शाळेत चाललेत मोठ्या आशेनं परंतु ही परिस्थिती जी आहे या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना निराश करण्यात आलेला आहे आणि फी न भरल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना कितीतरी काही विद्यार्थ्यांना बाहेर काढलेत बघा बातमी आपण सविस्तर नीट समजून घेऊयात बघा काय झालंय मित्रांनो नेमकं की शाळेची फी न भरल्यामुळे शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील सिंहगड रोडवरील ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घडला त्यामुळे शाहेर शाळेबाहेरच पालकवर्ग आक्रमक झाले होते कोरोनामुळे बहुतांश जणांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे अनेकांना शाळेची फी भरता आली नाही अशा परिस्थितीत शाळांकडून गेल्या अनेक दिवसांपासून फी भरण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे मात्र हातालाच काम नसल्यामुळे फी भरणार तरी कुठून असा प्रश्न पालकांना पडला आहे अशातच सोमवारपासून शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू झाल्या मात्र पहिल्याच दिवशी फी न भरल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम स्कूलच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना शाळेबाहेर उभे केले केले त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले शिक्षक वर्ग शाळेत घेत नसल्यामुळे काही विद्यार्थी तर अक्षरशः नाराज होऊन पुन्हा घरी परतले त्यामुळे हा प्रकाश प्रकार जो आहे तो उघडकीस आला काय झालं बघा शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्याने संतप्त पालकांनी शाळेसमोर जमवून निदर्शने करण्यास सुरुवात केली त्यानंतर महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना या ठिकाणी येऊन मध्यस्थी करावी लागली त्यांनी सांगितल्यानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना वर्गात घेतले मात्र तोपर्यंत काही विद्यार्थी घरी परतले होते कोरोनाच्या आर्थिक स्थितीत अशा प्रकारची सक्ती करणे योग्य आहे का असा सवाल यावेळी पालकांकडून उपस्थित करण्यात आला आता ही जी आहे फी न भरल्यामुळं शाळा व्यवस्थापनाची ही मनमानी आहे आता यानंतर रेणुका दत्ता ज्या प्राचार्य आहेत या शाळेच्या त्या काय म्हणतात बघा गेल्या वर्षीची फी विद्यार्थ्यांच्या पालकांनी भरलेली नाही ती भरावी म्हणून आम्ही सांगत आहोत यंदाची फी आम्ही मागत नाही इथून पुढे विद्यार्थ्यांना वर्गात येण्यास कोणताही मज्जाव करण्यात येणार नाही तसेच फी भरण्यासाठी पालकांना सवलत दिली आहे त्यानुसार पालकांनी फी भरावी असं मत या ठिकाणी प्राचार्य यांनी व्यक्त केले परिस्थिती कशी आहे की आजच्या परिस्थितीमध्ये अशी वेळ आली होती की मधल्या काळामध्ये बऱ्याच जणांचे रोजगार गेले त्यामुळे पैसा कोणाकडे राहिलेला नाहीये त्यामुळे कदाचित शाळेची फी मागच्या वर्षीची सुद्धा पालकांनी भरली नव्हती आणि शाळा व्यवस्थापनाकडे सुद्धा फी कदाचित जमा शाळे शाळा शाळांकडे सुद्धा बऱ्याच शाळांकडे सुद्धा फी जमा न झाल्यामुळे त्यांचीसुद्धा आर्थिक स्थिती ढासळलेली आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या इकडे आड तिकडे विहीर सगळ्यांची झालेली आहे परिस्थिती अतिशय नाजूक आहे पण अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना बाहेर काढणं हे तरी कितपत योग्य आहे एक एक वेळेस समज देणं पालकांना फोन करून फी कले फी मागणं या गोष्टी ठीक आहे पण विद्यार्थी शाळेमधून मध्ये आल्यानंतर त्याला शाळेतून बाहेर काढलं जातं आहे तर तुमचं मत या ठिकाणी काय आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सिच्युएशनवरती तर तुमचं मत प्लीज या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही लिहायला विसरू नका हे बघा आता इंग्रजी शाळा जसजशा वाढत चालल्या तस तसं आर्थिक जे काही शिक्षणावरचा जो आर्थिक खर्च आहे तोसुद्धा पालकांचा वाढलेला आहे मराठी शाळा होत्या आपल्या काळामध्ये आमच्या काळात तर मराठी शाळा होत्या तिथे फी कमी होती फी नव्हतीच आमच्या नगरपालिकांच्या शाळांमध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या ज्या काही मराठी शाळा आहेत तिथे फी नव्हतीच त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण तर मोफत करावं असं तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं की पहिल्या वर्षी जर शंभर विद्यार्थी एका वर्गात असतील तर ते संपूर्ण शिक्षण घेईपर्यंत टिकले पाहिजेत आणि त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळाले पाहिजेत तो विद्यार्थी स्वतः पायावर उभे राह राहीपर्यंत परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की मराठी माध्यमांच्या शाळांना मान्यताच मिळत नाही आहे आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पटकन मान्यता मिळते कारण मराठी माध्यमांच्या शाळा जर सुरू झाल्या तर त्या कमी फीमध्ये किंवा त्याचा खर्च जो आहे तो शासनाला उचलावा लागू शकतो भविष्यामध्ये पण इंग्रजी माध्यमांच्या शाळा ज्या आहेत त्या खाजगी असतात त्याच्यामुळे खाजगी शाळांना मान्यता फटाफट दिली जाते त्यामुळे हे अशा प्रकारचे प्रकार घडतात त्यामुळे खाजगी शाळांना मान्यता न देता आता सरकारनं ज्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा सरकारी शाळा ज्या आहेत त्याच्या क्वालिटीमध्ये थोडीशी सुधारणा करावी त्याची क्वालिटी वाढवावी त्याच्यामुळं मोफत विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल आणि तेव्हा जर भारत जो आहे तो ना आर् तो महासत्ता होईल कारण शिक्षण जर तुमचं चांगलं नसेल तर आपला देश जो आहे तो अर्थ महासत्ता होऊ शकणार नाही कारण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं की दोन हजार वीसमध्ये भारत महा महासत्ता होऊ शकतो परंतु त्यासाठी सगळ्यांना चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर सगळ्यांपर्यंत शिक्षण व्यवस्थित पोहोचणं मला तर थोडंसं कठीण वाटतं आहे त्यामुळे या गोष्टीचा विचार सरकारनेसुद्धा गांभीर्याने केला पाहिजे की बाबा शाळेचा प्रॉब्लेम काय आहे आणि पालकांचा प्रॉब्लेम काय आहे या दोन्ही गोष्टी बघून मध्ये तोडगा काढून यावर काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे अशीच परिस्थिती राहिली तर शिक्षण संस्थासुद्धा रस्ता तळाला जातील खाजगी आणि विद्यार्थ्यांनासुद्धा क्वालिटीचं शिक्षण मिळणार नाही तुमचं मत प्लीज तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद